नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावना. पुलंनी कुष्ठरोग्याने बनवलेले कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलली, समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांनी पु ल देशपांडे यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता. इंटरनेटच्या व्यसनापासून परावृत्त करणारं पुण्यामध्ये ई व्यसनाधीनता केंद्र सुरू. आणि मावळ परिसरात पावसाची हजेरी, शेतकऱ्याची वाढली चिंता. आता बातम्या सविस्तराने. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे दैवत आहेत. शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो अशा भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यात. शिवनेरीतील माती एका कलशात भरून अयोध्यातील राम जन्मभूमीतील महंतांना देण्यात येणार असून राम मंदिराच्या बांधकामासाठी शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचाही आधार लाभावा अशी यामागची प्रेरणा असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर आले होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांची कुवत काय आहे हे मला ठाऊक आहे. आणखी किती निवडणुकांमध्ये अजून हा मुद्दा घेणार आहात तेच विचारायला मी अयोध्येत चाललो आहे, असा जाब विरोधकांना ठाकरे यांनी केला आहे. नाही, आरोप नाही माझा, मी जाहीर केलेलं आहे की प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो. पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे का? किती निवडणुका तुम्ही अजूनही मंदिर वही बनायंगे करत मूर्ख बनवत राहणार आहात? त्याचंच मला उत्तर पाहिजे. ज्या काळात आमच्या कुष्ठरुग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचं काम केलं अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांनी पु ल देशपांडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पु ल परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित पुलोत्सवात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांना बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. त्यावेळी विकास आमटे बोलत होते. यावेळी आमटे म्हणाले की पुलांमुळे साहित्य, संगीत, कला अशा विविध क्षेत्रातील मंडळी आनंदवनात येऊ लागली. खऱ्या अर्थाने आमचे त्यांच्याशी रक्ताचे नाते होते. कुष्ठरोगांबद्दल समाजाची मानसिकता बदलण्याचे काम भाईंनी आपल्या कृतीतून केले आहे. ते तिथल्या कुष्ठरोग्यांनी केलेलं असतं आणि त्यांचंच ते वाक्य आहे की पर्यटक म्हणून या, परिवर्तित होऊन जा. आणि आनंदवन हे एकलव्य विद्यापीठ आहे. एकलव्य हा एकटा होता. कौरव पांडव सगळे पुणे युनिव्हर्सिटीचे होते असं ते म्हणायचं. एकलव्य हा स्वयं शिक्षा आणि स्वयं प्रज्ञा म्हणून त्याचा अंथा समाजरूपी लोकांनी काढला असतो. बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यसनाधीनता हा केवळ महानगरांमध्येच नव्हे तर राज्यातही चिंतेचा विषय बनलाय. सिगारेट असेल, दारू असेल, अशा व्यसनासह आता इंटरनेटचंही व्यसन लागलंय. पण हे व्यसन जर वेळी सोडवलं तर त्यातून बाहेर पडणं अशक्य नाही. आता तर पुण्यात या इंटरनेटच्या व्यसनापासून परावृत्त करणारे केंद्र सुरू झालंय. पाहूयात इंटरनेटच्या व्यसनापासून कसं दूर जायचं. प्रेक्षकांनो, तुमच्या घरातील लहान मुले किंवा आजूबाजूला जर कोणी सतत मोबाईलवर खेळत असेल तर जरा सावधानगी बाळगाच. कारण तुमच्या घरातील मंडळींना इंटरनेटचं व्यसन तर लागलं नाही ना, ते एकदा तपासून पहा. कारण आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्वेक्षणानुसार 25% अधिक तरुण तरुणी इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेत. पाहूयात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक काय म्हणतात. सध्या अनेक युवक आणि युवती आपण इंटरनेटच्या आहारी गेलेले पाहिलोत, पण मात्र या इंटरनेटपासून दूर कसं जायचं किंवा यापासून परावृत्त कसं व्हायचं यासाठी पुण्यात इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. आता इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची गरज का भासली याविषयी आपल्यासोबत बातचीत करणार आहेत अजय दुधाणे सर. सर, हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची तुम्हाला गरज का वाटली? सर्वप्रथम मला इथं सांगावंसं वाटतं की आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र गेल्या 10 वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही इंटरनेट किंवा स्क्रीन ॲडिक्शन, नुसतं इंटरनेट नाही म्हणता येणार तर त्याला स्क्रीन ॲडिक्शन, एकंदरीतच स्क्रीन ॲडिक्शनवर आम्ही काम करतो आहोत. आणि यामध्ये विविध वयोगट असे आहारी जायला लागलेले आहेत याच्या, आणि याच्यात सगळ्यात जास्त या स्क्रीन ॲडिक्शनमध्ये सगळ्यात जास्त जो आपण रोजचा अगदी आपल्या म्हणजे खिशात हातात वगैरे असं आपण जे मोबाईल धरतो या मोबाईलचं व्यसन जास्त आहे. आणि याच्यात आम्ही एक सर्वे केलेला आहे, त्या सर्वेमधनं आम्हाला असं जाणवलं की 16 ते 22 वयोगटातली जी मुलं आहेत ही वेगवेगळ्या ॲप्समध्ये जवळपास 27 ते 28%
ही मुलं ह्या वेगवेगळ्या ॲप्समध्ये म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब हे चार चॅनल आज यूथमध्ये जास्त म्हणजे आपण सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सर्वे जो केला आहे तर तो कशाच्या आधारे केला आहे आणि यात नेमकं तुम्हाला आढळून काय आलं? सर्वे जो केला आहे कारण याच्यात सर्वे करण्याची गरज का भासली? सर्वप्रथम मी असं सांगेल की आम्ही गेले 1.5 वर्षापासून जेव्हा काम करतो आहे तेव्हा आम्ही एका कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथल्या प्रिन्सिपल सरांनी विनंती केली की सर आपण इतर व्यसनांवर आपण कायमच अवेअरनेस प्रोग्राम करतो पण यावेळेस जरा विषय वेगळा घ्या, मोबाईल ॲडिक्शन घ्या, तर कारण त्या मुलांमध्ये ती समस्या त्यांना जाणवत होती. मग त्यानंतर आम्ही तो सर्वे करण्याचं ठरवलं आणि तो सर्वे अशा पद्धतीने केला की आम्ही त्यांना एक क्वेश्चनरी दिली आणि त्या क्वेश्चनरीतनं आम्हाला कळलं की ही मुलं किती तास, कारण एक एक मुलगा रात्री जर 11-11:30 तो फेसबुकवर बसतोय तर तो 2-2.5 वाजेपर्यंत फेसबुकवर बसतो आणि सकाळी 7 वाजता कॉलेजला येतोय, म्हणजे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि ह्याच्यातनं त्यांच्या दैनंदिन आयुष्य वर परिणाम होतोय, तसंच बॉडी क्लॉकच टोटल त्यांचं बदलतंय. सर आपण पाहतो की पण सध्या इंटरनेटची तेवढी गरज सुद्धा आहे आणि हे सगळं कसं रोखता मग? कारण इंटरनेटची गरज तर आहेच आहे, कारण आपल्याला बहुतांश अपडेट जे आहे फक्त बातम्यांपुरतं, मी माझ्यापुरतं नाही बोलत, पण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण व्हॉट्सअप सुरू करतो, लोकांशी संवाद असेल, या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवरून होतात, तर मग हे कसं थोडंसं थांबवलं पाहिजे? कारण व्हॉट्सअप गरजेचंच आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा या सगळ्या गोष्टी, या सोशल मीडिया जितक्या गरजेच्या आहेत आम्ही त्यांच्या वापरावर नियंत्रण आणा असं म्हणतच नाही. आम्हाला काय म्हणायचं आहे की त्याचं नियंत्रण आलं पाहिजे त्याच्यावर कुठंतरी. ते चांगलं आहे, वाईट आहे, निश्चितपणे चांगलं आहे ना. आज ई शाळा आपण काढतो आहे ना, आपण महापालिकेच्या ई शाळा पाहतो आहे किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये आज टॅबलेट देत आहेत मुलांच्या हातात, बरोबर ही गरज आहे. मुलांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर अवगत केलंच पाहिजे, चालायलाच पाहिजे, पण त्याचा गैरवापर होतो आहे. म्हणजे मुलांच्याकडनं यूट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर ज्या पद्धतीने विचित्र पोस्ट टाकल्या जात आहेत त्याच्यातनं जी एक मानसिकता बदलते. यूट्यूब आणि व्हॉट्सॲप याला कुठल्याही प्रकारचं एक बंधन नाही राहिलेलं. आता या ई व्यसनमुक्त केंद्रात तुमच्याकडे किती पेशंट्स आहेत सध्या? आत्ता इथे जे आहे आम्ही OPD बेसिस आणि IPD बेसिस दोन्हीवर काम करतो आहोत. आत्ता आमच्याकडं IPD साठी चंदननगरला जे आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथं आम्ही उपचार त्यांना देणार आहोत आणि आत्ता तिथं 3 जण उपचार घेत ई इंटरनेटसाठी आज उपचार घेत आहेत. बरं, आणि पेशंटचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? तुम्हाला वाटतं ते बाहेर पडतात हळूहळू? निश्चितपणे बाहेर पडू शकतात, कारण सगळ्यात पहिली गोष्ट की आमच्या इथे त्यांना कुठल्याही प्रकारची गॅझेट्स वापरता येत नाहीत. म्हणजे मोबाईल कंपल्सरी अलाउड नाही आहे? म्हणजे मोबाईल आमच्याकडे अलाउडच नाही, त्यामुळे त्यांना दिला जात नाही. ते आमच्या स्टाफकडेही त्याची मागणी करत नाहीत की आम्हाला मोबाईल द्या किंवा इतर गॅजेट्स द्या, पण एक कॉन्फिडन्स त्यांना पहिला आला ना की आज 1-1.5 महिना आपण इथं थांबल्यानंतर आपण गॅजेटशिवायही जगू शकतो. आपण फेसबुक, इंस्टाग्राम, गेम्स ह्याच्याशिवायही जगू शकतो आणि इतरही आहे. ह्याच्यात सगळ्यात मोठं काय झालेलं आहे की इथं संवाद कमी होत चाललेला आहे आणि त्या मुलांशी बोलणं गरजेचं आहे आणि इथं संवाद वाढला. आमच्या इथं आल्यानंतर ॲटोमॅटिकली काउन्सिलर्सबरोबर इतर ह्याच्याबरोबर आमच्याशी ते संवाद वाढला आणि त्यामुळं ते मनमोकळा संवाद झाल्यानंतर आज त्यांच्यात खूप छान फरक दिसतोय आम्हाला. ते दिवसभर पेशंट असं केंद्रात असतात का? हो, दिवसभर ॲडमिट असतात. त्यांचा सकाळ 6 पासून ते रात्री 10 पर्यंत वेगवेगळे लेक्चर्स त्यांना असतात, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. काही व्हिज्युअल आहेत, काही TV वर दाखवले जातात, काही स्क्रीनवर दाखवले जातात की म्हणजे प्रेझेंटेशन माध्यमातून त्यांना दाखवले जातात की हे कसं चुकीचं आहे, कसं योग्य आहे आणि आपण कसे चुकत होतो. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मनोविकास मानसोपचार केंद्र सुरू करण्यात आलंय आणि त्यात इंटरनेटच्या आहारी गेलेले तरुण आढळून आलेत. आता आपल्यासोबत स्वतः पेशंट आहे, तू किती दिवसांपासून तू या केंद्रात आहेस? 3 महिने. बरं, तू काय काय केलंस आतापर्यंत? काय काय तुझ्यावर कशा पद्धतीने उपचार केले गेलेत? इथल्या ट्रीटमेंट, मेडिटेशन आणि लेक्चर्सनी माझ्या मनावर जरा ताबा आला आहे आणि पहिले इथं आलो होतो तेव्हा म्हणजे मोबाईल वाटायचा माझ्याकडंच असावा, चिडचिडपणा यायचा, इरिटेशन व्हायचं, पण आता ट्रीटमेंट घेतो आहे व्यवस्थित, 3 महिने झाले तेवढं अट्रॅक्शन काय वाटत नाही. बरं, आता मोबाईल 3 महिन्यांपासून नाही आहे तुझ्याकडे? नाही. बरं, आता तुला असं वाटतंय की तुला आता मोबाईल नसेल तरी तू संवाद साधू शकतो किंवा तुला असा गरज नाही वाटत मोबाईलची? मला आता गरज नाही वाटत मोबाईलची एवढी. बरं, तुला आता काय काय आवडतं, पण काय काय करतोस तू त्या केंद्रामध्ये दिवसभर? तिथं लेक्चर ॲक्टिव्हिटीज असतो, एक्सरसाइज असतात, ते व्यवस्थित करतो.
त्याच्याने म्हणजे असा दिवस जातो जातो. बरोबर. आता तू टी व्ही वगैरे पाहतोस मग? हो. आणि सुरुवातीला तू फक्त नेटच्या ॲडिक्टेड होतास का, म्हणजे इंटरनेट ऑन करायचं, यूट्यूब असेल किंवा आपण जे सोशल मीडिया असतो तर त्या पद्धतीने तू वापरायचंस का फक्त? हो. आणि शाळेत वगैरे असल्यापासून तुला सवय होती का, किती दिवसांपासून बरं तुला सवय होती ही? मला 2010 पहिला मोबाईल भेटलेला आणि तसं वाढत वाढत 2015-14 ते ॲडिक्शनमध्येच बदललं. बरं, तुला कोण माहिती दिली या केंद्राची? आजोबांनी बघितलं आणि त्यांनी ॲडमिट केलं. सुरुवातीला तुला जेव्हा तुझ्याकडनं मोबाईल काढून घेतला तेव्हा तुला त्रास झाला? हो, असं असं वाटलं कुठली तर वस्तू नाही आहे. मग ते हळूहळू हळू तू कव्हर होत गेलास. बरं, आता तू एकदम ओके आहेस, तुला मोबाईलची गरज नाही? नाही. बरं, आपण पाहिलं की हा पेशंट आहे जो ई व्यसन मुक्ती केंद्रात आहे आता सध्या, पण त्याला आता मोबाईलचं जे ॲडिक्शन होतं ते ॲडिक्शन दूर झालेलं आहे, मोबाईलपासनं किंवा इंटरनेटपासनं तो परावृत्त झालेला आहे. ह्यावर मानसोपचार तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. ज्या प्रकारे ते तरुण तरुण या याच्यामध्ये अडकत चालली आहे, इंटरनेटच्या विळख्यामध्ये किंवा गेमिंगचं ॲडिक्शन आहे, कोणाला शेअरचं किंवा गॅम्बलिंगचं ॲडिक्शन आहे इंटरनेटवरती, कोणी शॉपिंग ॲडिक्शन करतं, कोणी पोर्नोग्राफी करत आहे, या पोर्नोग्राफी असेल, गेमिंग असेल, त्यांचा सोशल साईट्स असतील, नेटवर्किंग साईट असेल, ज्या प्रकारे त्या मुलांना किंवा इव्हन तुम्ही मोठे असाल तेव्हा जेव्हा तुम्हाला हे इंट्रोड्यूस केलं गेलं होतं, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा इंटरनेट मोबाईल किंवा कुठलंही ॲप हे जेव्हा हे टेक्नॉलॉजी कुठली स्क्रीन ही इंट्रोड्यूस केली गेली होती, तुम्ही तिथनं ते जसं तुम्ही वाढत वाढत जाऊन तुम्हाला ती सवय झाली. सवय आणि व्यसन याच्यामध्ये खूप बारीक लाईन आहे. त्या तुम्ही नंतर असं कळलं तुमच्या त्यांच्या बिहेवियरमधनं की ते त्यांचं बिहेवियर त्यांचा पॅटर्न कसं आहे, त्यांचं ते त्यांचं वागणं, त्यांचा तो कुठला कंटेंट बघतात, किती वेळा बघतात, किती वेळ त्या जातो, त्यात बाकीचे जे कम्युनिकेशन्स असतील, डायलॉग, फॅमिली टाईम असेल, पर्सनल टाईम असेल, हॉबी टाईम असेल, ज्यांनी आपल्याला आपलं आपण मानसिक आणि शारीरिकपणे हेल्दी राहू शकतो, तो सगळा टाईम, तो सगळा वेळ याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला जातो तो आपल्याला कळत नाही. इथपर्यंत गेल्यानंतर मग नंतर कळतं की अरेच्या आपल्याला ॲडिक्शन आहे की आपल्याला आपण ॲडिक्शन किंवा व्यसनाच्या व्याख्यामध्ये बसतो आहे. तर आता हे ॲडिक्शन जे आहे हे अल्कोहोल आणि ड्रग्स याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. हे आपण थोडंसं मी नेहमी समजत असतं की थोडं फूड ॲडिक्शनसारखं असतं. जसं अन्न हे गरज अतिशय गरजेचं आहे, ते आपल्याला बंद नाही करत आहेत. आता याच्यामध्ये एक प्रकारचं क्रेव्हिंग म्हणजे जे इंटरनेटमध्ये येतं ते क्रेव्हिंगला पहिल्यांदा आपल्याला आळा घालण्याकरता त्यांना आपल्याला सायको एज्युकेट करावं लागतं, म्हणजे त्यांना माहिती द्यावी लागतं की एक्झॅक्टली काय चाललं आहे तुमच्याबरोबर, तुम्ही किती अडकलेला आहात. उलट आहे संवादाचा ते एक विशेष सायकल आहे, म्हणजे आधी तुम्हाला तुम्ही मुलांना तुम्ही टॅब म्हणा किंवा मोबाईल म्हणा देता, त्यात मुलं अडकत जातात. त्यात मुलं अडकत गेल्यानंतर मग हळूहळू डायलॉग किंवा संवाद लोकांमधला म्हणजे पालक आणि मुलं यांच्यातला किंवा इव्हन पतीपत्नींमधला किंवा मित्र संस्कृती आता ही जरा कमी झाली, कट्टा संस्कृती गेलेली आहे पुण्यातली, तर हे सगळं हा कमी झाल्यामुळे तुम्ही तोच वेळ तुम्ही जास्त करून मोबाईलमध्ये किंवा स्क्रीन कुठलं तुमचं असेल त्याच्यावरती इंटरनेटवरती घालवता आणि त्याच्यानंतर त्याच्यामधनं बाहेर येण्याकरता हेच तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागतं. प्रेक्षकांनो, जर अशा इंटरनेटच्या व्यसनापासून तुमच्या कुटुंबियांना आणि आत्मीयांना दूर ठेवायचं असेल तर घरातील व्यक्तीसोबत संवाद वाढवा. कॅमेरामन रोहित वनकटेसह शनाया शेख, दिनमान न्यूज, पुणे. महाराष्ट्रातील काही तुरळक परिसरात पावसाने कालपासून हजेरी लावली आहे. काल संध्याकाळी मावळ परिसरात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्यात. मावळ परिसरातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी मात्र चिंतेत आला आहे. पेरणीनंतर गायब झालेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा आणि इतर ठिकाणी भात पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-2103-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम.
लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. BNI ग्रुपच्या वतीने पिंपरी ॲटो क्लस्टर येथे 1 आणि 2 डिसेंबरला मिलांज एक्सपो या औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती BNI पिंपरी चिंचवड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक देवानंद देशमुख यांनी दिली आहे. BNI वतीने पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड येथे मिलांज एक्सपो या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रात असलेल्या जागतिक स्पर्धेमध्ये राज्यातील उद्योजक व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सुवर्ण संधी आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील उत्पादक आणि व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यात वाहन उत्पादकापासून ते घरगुती साहित्य उपकरणांसह विविध क्षेत्रातील सेवा आणि सल्लागार यांचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. या ठिकाणी विविध शाखेतील विद्यार्थी, गृहिणी, उद्योजक, व्यापारी व ग्राहकांनी भेटी द्यावी असे आवाहन BNI वतीने करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये BNI तर्फे पहिल्यांदाच होणारं एक्झिबिशन आहे. इंडस्ट्रीयल एक्झिबिशन असलं तरी हे सर्व प्रकारच्या बिझनेसेसला पूरक किंवा पोषक आहे. BNI जे मेंबर्स आहेत त्यांचा बिझनेस पिंपरीच्या बाहेर, पुण्याबाहेर, महाराष्ट्राबाहेर, इवन भारताबाहेर कसा वाढवता येईल याचा हा एक आमचा पहिला प्रयत्न आहे. पुणे शहरात काल झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेलं होतं. यामध्ये गोळीबार केलेला आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. या व्हिडिओत आरोपी आपल्या हातात देशी कट्टा घेऊन पळून जाताना पाहायला मिळाले. काल पुणे रेल्वे स्टेशनवर वडगाव शिरी भागातील गोळीबार प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना पुणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर एका आरोपीने गोळीबार केला होता. ह्या गोळीबारात पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर आरोपीने हातात देशी कट्टा घेऊन पुणे रेल्वे स्टेशनवरून पळ काढला. आरोपी पळून जातानाचा हा व्हिडिओ देखील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ह्या व्हिडिओत आरोपी आपल्या हातात देशी कट्टा घेऊन पळून जाताना दिसत आहे. देशी कट्ट्याच्या धाकावर आरोपीने रेल्वे स्टेशनवरून पळ काढला. मात्र पुढे आरोपीच्या शोधात असणाऱ्या पोलिसांनी ह्या आरोपीच्या मुसक्या वळल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य सोहळा विश्वविवाह कॉन्सेप्ट इन्व्हॉल्वर्स आणि सिद्ध फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. गाथा छत्रपती शिवाजी महाराजांची हा भव्य सोहळा 15 डिसेंबरला कर्जत येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. तो आहे की एज्युकेशन हा जो उद्देश आहे की जीवनमूल्य किंवा नीतिमान होऊन सुद्धा म्हणजे सामर्थ्य आणि संस्कार या दोघांना एकत्रित होऊन सुद्धा आयुष्य कसं छान जगता येतं हे जर आपल्या यूथला कळलं तर ते फार बरं होईल. हा आमचा मूळ ऑब्जेक्टिव्ह आहे त्यातला. या इव्हेंटमधनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून शासकीय शाळा दत्तक घेऊन त्यांचं मॉडर्न गुरुकुलात रूपांतर करणं आणि त्यांना तत्वनिष्ठ पद्धतीने आयुष्य म्हणजे अर्थपूर्ण आणि समृद्ध आयुष्य कसं जगता येईल याच्यावर भर देणं अशा पद्धतीचं शिक्षण आम्ही ऑलरेडी काही शाळांमधून देतो आहे. तर ते त्यांना अजून जास्तीत जास्त आपल्या गरीब जनतेला हे मिळावं हे शिक्षण आणि त्यांचीही मुलं आयुष्यात गंभीरपणे उभी राहावीत भविष्यातल्या सगळ्या समस्यांना किंवा चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. शिरूर तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीतील कामे शिल्लक राहिली नाहीत, त्यामुळे रोजगारासाठी दूर जावं लागतंय. ते परवडत सुद्धा नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळालं तर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं पुणे जिल्हा बँकेने ठरवलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळालाय. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्हा बँकेने महिलांना प्रशिक्षणाचं आयोजन केलंय.
खैरेनगर तालुका शिरूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत स्वयंसहायता बचत गटातील महिलांना 3 दिवस व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्याला जो व्यवसाय आवडेल त्यांनी त्याचे प्रशिक्षण घेऊन बाजारपेठ मिळवावी यासाठी जिल्हा बँकेमार्फत महिलांना कर्ज पुरवठा करण्यास मदत करणार आहेत. ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत शिरूर तालुक्यामध्ये साधारणतः 466 गट कार्यरत आहे. सदर गटांना अभियाना अंतर्गत आम्ही पहिल्यांदा दशसूत्रीचे प्रशिक्षण देऊन त्यांना दशसूत्री शिकवतो. त्या दशसूत्रीमुळे त्यांना फायदा असा होतो की त्यांना गटाचे संपूर्ण लेखे हे कसे ठेवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेलं असतं. बचत गट व भीमथडी जत्रेच्या माध्यमातून पिशव्यांचा व्यवसाय मोठा केला आहे. जिद्द व चिकाटी ठेवून कोणताही व्यवसाय केल्यास निश्चित यश मिळते. त्यामुळेच व्यवसायाबरोबर या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मी गेले 10 वर्ष हा व्यवसाय करते बॅग शिवण्याचा आणि त्याच्यातून आता गेल्या 2 वर्षापासून मी प्रशिक्षण देण्याचं हे करते. तर PDCC बँकेच्या अंतर्गत मला ही अशी ट्रेनिंग मिळतात. मी आतापर्यंत बरेचसे म्हणजे खूप बऱ्याचशा गावांमध्ये ह्या बीटमध्ये घातल्या जाऊन ट्रेनिंग दिलेले आहे आणि व्यवसाय पण बरेचसे उभे राहिलेले. आज या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे एक भाग म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांना आता सध्या बंदी आहे म्हणून कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याचं ट्रेनिंग देण्यात येत आहे. खैरेनगर हा भाग टंचाई ग्रस्त आहे. इथे महिलांना आणि युवकांना रोजगार नाही, विशेषतः महिलांसाठी रोजगाराची संधी म्हणून आज हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम बँकेच्या माध्यमातून आपण देत आहोत. शिरूर तालुक्यातील खैरनगर हे नेहमीच दुष्काळ भाग समजला जातो. यावर्षी देखील भयान दुष्काळाला सामोरे जाताना जिल्हा बँकेने महिलांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल महिलांमध्ये खुशीचे वातावरण आहे. लाडशाकी वाणी समाज महासंघाच्या वतीने समाज बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय लाडशाकी समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या महाअधिवेशनात 50,000 अधिक समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. समाजातील उद्योजक, तरुण उद्योजक तसेच स्टार्टअप उद्योगांना मार्गदर्शन तसेच मदत उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रदर्शन आणि नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन समाजातील विविध विषयासंबंधी विचारमंथन करण्यात येणार आहे अशी माहिती महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी यांच्याकडून देण्यात आली आहे. 24 आणि 25 तारखेला जे आम्ही महाअधिवेशन घेतोय लाड शाकी वाणी समाज, 24 तारखेला जे आमच्या समाजातील व्यवसायदृष्टे त्या लोकांचं प्रदर्शन आम्ही तिथं करत आहोत. काही बांधकाम क्षेत्राशी निगडीत आहेत, काही IT क्षेत्रातले आहेत, काही इंडस्ट्रीमधले आहेत. विविध क्षेत्रामधून जे आमच्या समाजानी प्रगती केलेली आहे त्याचं आम्ही 24 तारखेला बिझनेस एक्स्पो भरवत आहोत. ते बिझनेस एक्स्पो सर्वांसाठी खुला आहे. 24 तारखेला दुपारी 2:30 माननीय नामदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्या एक्सपोचं उद्घाटन होणार आहे. महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. तसेच अनेक राजकीय व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावना. पुलंनी कुष्ठरोग्याने बनवलेले कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलली, समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांनी पु ल देशपांडे यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता. इंटरनेटच्या व्यसनापासून परावृत्त करणारं पुण्यामध्ये ई व्यसनाधीनता केंद्र सुरू. आणि मावळ परिसरात पावसाची हजेरी, शेतकऱ्याची वाढली चिंता. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.